नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेथीचे वडे. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. मी इथे मेथी एक मोठी वाटी धुऊन स्वच्छ चिरून घेतलेली आहे. एक छोटी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. एक छोटी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलं आहे. पोहे घेतलेत एक वाटी. इथं बटाटा किसून घेतला आहे मी एक वाटी. कांदा एक चॉप केलेला आहे. आले लसणाची पेस्ट आहे एक चमचा. चवीनुसार मीठ, धना पावडर एक चमचा, हळद अर्धा चमचा, तिखट मसाला अर्धा चमचा, बडीसूप घेतली आहे आणि इथे मी ओवा घेतला आहे. हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्यात पाणी नाही घालायचं आहे, असंच सुकंच मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण ज्या भाज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत, त्याला पाणी ऑलमोस्ट असतंच. त्यामुळे आपण आता ह्याच्यात लागलं तरच पाणी घालणार आहोत, नाहीतर असंच हे मिक्स करून घेणार आहोत घट्टसर. आपण जे कांदा आणि हे जे मसाले आहेत तेसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर मलून असं तयार आहे. आता आपण याचे वडे करणार आहोत. याचे तुम्ही भाजणीचं पीठ टाकून थालीपीठसुद्धा करू शकता. याचे कटलेटसुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण याचे वडे करणार आहोत. आणि हे वडे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता तेल मी गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये आपण हे आता वडे सोडणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व वडे सोडणार आहोत. आता जे आपले वडे आहेत ते आपले एका साईडने झाले आहेत, ते आपण ते आता पलटी करूया. असे आपण दोन्ही साईडनी यांना छान भाजून घ्यायचे आहेत, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे मीडियम हीटवरतीच ठेवायचे आहेत, जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचे नाही. कारण आपण याच्यात पीठ घेतलं आहे, नाहीतर पीठ आतून कच्चा राहू शकतो. हे अशा पद्धतीने आपण यांना दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना असा ब्राऊन रंग आला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि बाकीचे वडेसुद्धा अशा पद्धतीने फ्राय करणार आहोत. हे आता तुम्ही पाहू शकता आपले कुरकुरीत असे मेथी वडे तयार आहेत. हे खूप छान क्रिस्पी झालेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. या सर्वांनी खायला मस्त खा, स्वस्त राहा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.